JMLR मित्रमंडळ पनवेल आणि TWJ कंपनीच्या वतीने 2 दिवसीय किड्स समर कॅम्पचे आणि मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या समर कॅम्पचा शुभारंभ तसेच फिरत्या वाचनालयाचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले. या कॅम्पला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. पनवेलमधील JMLR मित्रमंडळाच्या वतीने सार्वजनिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी किड्स समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. हा कॅम्प 8 ते 9 मे दरम्यान मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीमधील गणपती मंदिरामध्ये होणार असून यामध्ये क्राफ्ट, पेंटिंग, डान्स, ॲक्टिंग, वर्कशॉप तसेच योगा याबाबत मुलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान JMLR मित्रमंडळ आणि TWJ कंपनीच्या वतीने फिरते वाचनालय हे भावार्थ या शीर्षकाखाली सुरू केले आहे. दर्जेदार मराठी साहित्य लोकांपर्यंत सवलतीच्या दरात पोहोचवण्याचे यामागचे उद्दिष्ट आहे. या फिरत्या वाचनालयाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कॅम्पनिमित्त सुमनशील नेत्रालयाच्या वतीने मोफत नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेळ शहर अध्यक्ष अनिल भगत, अर्चना ठाकूर, स्वाती कोळी, दीप्ती किस्मतराव, माधुरी गोसावी, भाजपचे युवा मोर्चाचे पनवेळ शहर अध्यक्ष सुमेध झुंजारराव, JMLR मित्रमंडळाचे अध्यक्ष मयुरेश किस्मतराव, गणेश मंजुळे, शेखर मंजुळे, किरण चंदणे, अमोल चंदणे, रवी चंदणे, मंदा भगत, प्रनिल माळी, अभिषेक किस्मतराव, प्रदीप शाह, आदित्य डिंगोरकर यांच्या सहमान्यवर उपस्थित होते. चिपळूण, पुणे आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याची सुरुवात झाली आहे. पण एक अतिशय सुंदर असं वाचनालय त्या सगळ्यांनी मिळून आपल्या या परिसरामध्ये दिलेलं आहे. आणि या वाचनालयाचा फायदा मला खात्री आहे सोसायटीमध्ये हीच मुलं नाही, त्याच्या व्यतिरिक्त देखील सर्व वयोगटातली माणसं मुलं ते त्याचा फायदा करून घेतील. ही सुट्टी ही आपल्या सगळ्यांच्यासाठी एकाच एक आहे. तुमच्यासाठी ही सुट्टी पुढच्या वर्षी, पण त्यावेळेला तुमचा एज सारखाच असणार, तुमचं एज बदललेला असणार, तुमचा इंटरेस्ट बदललेला असणार. आणि त्यामुळे या समर कॅम्पच्या माध्यमातून तुम्हाला असे इंटरेस्ट निर्माण झाले की ज्यातून तुमच्या आईला, तुमच्या बाबांना वाटेल की खूप चांगला फायदा झाला या शिबिराचा, या समर कॅम्पचा. मला असं वाटतं की या शिबिराचा उद्देश निश्चित यशस्वी होऊ शकतो, त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. समर कॅम्पची खरोखर आवश्यकता असते, अशा कार्यक्रमाची असते ज्याच्या मुलांना नवीन काही शिकायला भेटतं आणि त्यांना इतरांच्या बरोबर इंटरॅक्ट करायला भेटतो. नाही सर्व सध्याच्या काळामध्ये सर्वजण मोबाईलमध्ये हरवलेले असतात. आपण सर्वांनी चित्र बनवणं हे आवश्यक आहे. आपण जर मित्र बनवत आहे तर नक्कीच त्यांच्यामुळं मित्रांच्या सोबत राहून आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला भेटतात, आपल्याला आपल्या गोष्टी त्या शेअर करायला भेटतात. कारण आपल्या गोष्टी शेअर करणं, दुसऱ्यांशी बोलणं हे पण फार आवश्यक आहे. मोबाईलवरती आपल्याला जे गोड वाटतं, मोबाईलची टेक्नॉलॉजी इतकी चांगली आहे की आपल्याला जे आवडतंय तेच मोबाईल सारखं पाठवत राहतो आणि मग अशामुळं मग काय होतं, डायबिटीज होतं. म्हणजे काय होतं की फक्त आपल्याला जे दुसऱ्या आपल्याला जे आवडत नाही त्या गोष्टी बघायच्याच नाही, व जगात काय चाललेलं आहे ते आपल्याला कळतच नाही. आणि त्यासाठी मित्र बनवणं आवश्यक आहे, मित्रांशी चर्चा करणं आवश्यक आहे, शेअर करणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारची शिकवणूक, टीम बिल्ड चा ची सांगता आपल्यामध्ये असलेलं स्किल हे वाढवण्याचं काम हे अशा प्रकारचे समर कॅम्प करत असतात.